तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जातीमधील केवलप्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार पाहणार आहोत केवलप्रयोगी अव्ययांचे किती व कोणते प्रकार आहेत त्याची उदाहरणं त्यांचा वाक्यात उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण पाहूया केवलप्रयोगी अव्ययाची व्याख्या आपल्या मनातील दुःख आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्य किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात यानंतर पाहूया केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार एक एक प्रकार व त्याचा वाक्यात उपयोग आपण पाहूया हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय वा 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 ओहो आहा आहा हा हे शब्द आहेत हर्षदर्शक केवलप्रयोगी था था अवयाची उदाहरणं वाक्यात उपयोग पाहू आहा हा किती सुंदर आकाश आहे तर या ठिकाणी आहा हा हा शब्द हर्षदर्शक केवलप्रयोगी अवयाचं उदाहरण आहे यानंतर प्रकार दुसरा शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय अरे रे अयाई अगाई हाय हाय हे शब्द जेव्हा वाक्यात शोक प्रकट करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना आपण शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतो अरेरे खूप वाईट झाले या ठिकाणी अरेरे हे शोक व्यक्त करते म्हणून ते शोकदर्शक प्रयोगी अव्यय आहे यानंतर प्रकार तिसरा आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यय ओहो अबब रे आहा हा अरे चा हे शब्द जेव्हा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वाक्यात येतात तेव्हा त्यांना आश्चर्यकारक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो अबब अब केवढे मोठे धरण प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय शाब्बास भले वा छान हे शब्द जेव्हा वाक्यात प्रशंसा करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात शाब्बास तुला दिलेले काम तू पूर्ण केलेस या ठिकाणी शाब्बास हे प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे यानंतर संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय हा जी जी हा ठीक हा अच्छा हे शब्द जेव्हा वाक्यात संमती दर्शवतात तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय उदाहरणार्थ अच्छा ये मग म्हणजे या वाक्यामध्ये दर्शनासाठी अच्छा या शब्दाचा उपयोग केला आहे म्हणून ते संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे सहावा प्रकार आहे विरोधी दर्शक केवल प्रयोगी अव्यय त्याची उदाहरणं पाहू छे छट हॅट उहू च अह छे छे त्याचं उदाहरण पाहू छे छे असे करू नकोस या ठिकाणी विरोध दर्शवण्यासाठी छे छे हा शब्द वापरलेला आहे त्यामुळे ते विरोधीदर्शक केवल प्रयोगी अव्ययाचं उदाहरण आहे प्रकार सातवा तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय त्याची उदाहरणं आहेत दिख थू शी हुड फुस हत छत छी हे शब्द जेव्हा वाक्यात तिरस्कार दर्शवण्यासाठी येतात तेव्हा त्यांना तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ छी ते मला आवडत नाही या ठिकाणी ची हा शब्द तिरस्कार दर्शवण्यासाठी आलेला आहे म्हणून तो तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अवयाचं उदाहरण आहे यानंतर प्रकार आठवा संबोधनदर्शक केवल प्रयोगी अव्यय अगे अरे अहो ए अगा बा रे म्हणजे संबोधन करण्यासाठी जेव्हा या शब्दांचा उपयोग होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो संबोधनदर्शक केवळ प्रयोगी अव्यय त्याचा वाक्यात उपयोग पाहू अरे ऐकलंस का या ठिकाणी अरे हे संबोधनदर्शक केवल प्रयोगी अव्ययाचं उदाहरण आहे प्रकार नव्वा मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय चूप चीप गप यांचा उपयोग जेव्हा मौन दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये होतो तेव्हा त्यांना मौनदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरण चूप तू जास्त बोलू नकोस या ठिकाणी मौन राहण्यासाठी चूप हा शब्द वापरलेला आहे त्यामुळे ते मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे दररोज येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू